नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. हरडप येथील पैनगंगा नदीवर असलेल्या बंदराच्या गेटवर लावण्यात आलेल्या तब्बल 10 ते 15 लाख रुपये किमतीच्या लोखंडी प्लेटवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्री घटना घडली असून चोरीला गेलेल्या या प्लेटची किंमत अंदाजे 10 ते 15 लाख रुपये असल्याची अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली. हरडप येथील पैनगंगा नदीवर पाणी अडवण्यासाठी मोठा बंधारा बांधण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये हे गेट खुले केले जाते. लोखंडी प्लेट नदीच्या बाजूला ठेवून पावसाळा संपल्यानंतर पुन्हा पाणी अडवण्यासाठी ती लावली जाते. या आठवड्यामध्ये ते पुन्हा लावणार होते, परंतु 16 ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी 150 ते 200 लोखंडी प्लेट मोठे वाहन आणून एका रात्रीत गायब केल्या. सदरील एक प्लेट ही 1 क्विंटल वजनाची असून 200 प्लेट एका रात्रीत गायब केल्यामुळे धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती हदगाव पोलीस यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला आहे. प्रतिनिधी गजानन जिदेवार, डीएनए मराठी, हदगाव. हदगाव तालुक्यातील मौजे हरडप येथील कोल्हापुरी बंधारा, ज्या बंधाऱ्याची सिंचन क्षमता ही 101 हेक्टर ते 140 हेक्टर आहे, त्या सिंचनासाठी सिंचन होण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्यावर आपण गेट प्रस्तावित केलेले असतात. बंधाऱ्याची टोटल क्षमता ही 760 सहस्र घनमीटर आहे. या बंधाऱ्याचे गेट हे 280 असून त्यापैकी साधारण 102 गेट प्रत्यक्ष आज बंधाऱ्याच्या बाजूला उपस्थित आहेत. उर्वरित गेट 2 ते 3 टप्प्यांमध्ये चोरीला गेलेले आहेत. त्या बंधाऱ्याचे गेट भेटण्यासाठी आपण हदगाव पोलीस स्टेशनला FIR दाखल केलेली आहे. आज परिस्थिती बघता पाणी हे आजूबाजूचे जे उसाचं क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळासाठी खूप आवश्यक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गेट जाणं हे सगळ्या आजूबाजूच्या लोकांसाठी अवघड झालेलं आहे. पुन्हा भेटण्यासाठी शासनाने लवकरात जर आपल्याला गेट भेटले तर यावर्षी शेतकऱ्यांचे उत्पादन येऊन त्यांचं दरड उत्पन्न वाढण्यात मदत होईल. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल DNA मराठीला लाईक करा.